कराड माळ रानावर फुलवली रसाळ वांगी, युवा शेतकरी रुपेश पाटील याची किमया। नमस्कार, महानकार्य न्यूजच्या कृषी क्रांती कार्यक्रमात मी आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत बोरगाव येथील युवा शेतकरी रुपेश पाटील यांनी माळ रानावर फुलवलेली वांग्याची शेती। पदवी मिळून उच्च शिक्षण घेऊन सरकारी किंवा खासगी नोकरीच्या मागे न लागता घरची शेती सांभाळून या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन माळ रानावरही लाखोंचे उत्पादन घेऊ शकतो हे दाखवून दिलंय बोरगाव येथील युवा शेतकरी रुपेश पाटील यांनी। माझं नाव रुपेश भाऊसाहेब पाटील, 15 गुंठा रानामध्ये औत करून साडेचार फुटीवरती वांगीचं रोप लावलेलं आहे आणि हे जयशंभर मगदूम रोपवाटिकामधून 10-93 बी रोप हे आणून लावलेलं आहेत आणि आत्तापर्यंत गणी रोप लावून 3.5 महिने झाले आणि 70 दिवसात माझं पीक चालू झालेलं आहे। आपल्या 15 गुंठे माळरानात पाटपाणी सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर करून केवळ 3 महिन्यात 2.5 लाखांचं उत्पन्न रुपेश पाटील यांनी मिळवलंय। रुपेश पाटील यांनी या 15 गुंठ्यात सुरुवातीला मिरचीचे पीक घेतले होते, त्यानंतर वांगी पिकाचे उत्पादन घेण्याचे ठरवून जयसिंगपूर येथील मगदूम रोपवाटिका येथून 10-93 जातीच्या वांग्याची रोपे आणली। 15 गुंठ्यासाठी त्यांनी 1000 रोपे लावायचे ठरवले। त्यासाठी 4 फुटाला 1 याप्रमाणे 12 सरींच्या मध्यातून 20 डिसेंबर रोजी लागण केली। तत्पूर्वी शेत नांगरणी करून शेणखत, लिंबोळी, पेंड या सेंद्रिय खतांचा वापर केला। शेतकरी कृषी सेवा केंद्र येथून नोवान क्रश, कोडाझीन आणि लंगर ही कीटकनाशके आणली आणि 4-5 दिवसांनी फवारणी केली। वांगी पिकाला सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खताची आवश्यकता असते, त्यासाठी 19-19-19, 13-0-45 आणि 52-34 या खतांची मात्रा दिली। लागणीनंतर पुन्हा 60 दिवसांनी भरणी करून पाटपाणी पद्धतीने पाणी दिले आणि आतापर्यंत मी या पिकातून 3.5 टन माल काढू शकलोय आणि पुढे अजून 7-8 टन माल निघू शकतोय। आतापर्यंत ह्याला खर्च, औषध, लागवड सगळं धरून 25,000 खर्च आलेला आहे आणि पुढे एक अजून 25,000 खर्च होऊ शकतो। सरासरी तुम्हाला उत्पादन किती काढू शकता? अजून कमीत कमी आत्ता 50-60 हजार दरम्यान पैसे झालेले आहे, अजून कमीत कमी 2-2.5 लाख रुपये पैसे याच्यात होऊ शकतो। अंदाजे खर्च किती आला आहे तुम्हाला या पिकासाठी? आतापर्यंत 25,000 रुपये खर्च आलेला आहे, औषध लागवड तीन सगळं धरून रोप तीन धरून 25,000 रुपये खर्च झाले। आता अजून पुढे लागवड टाकायला पाहिजे, लागवड ड्रिप ह्याच्यामधले पाणी पाटामधलं लागवड सगळं वॉटर सुलेबल सगळं धरून कनी अजून 25,000 खर्च येतो याला। वेळोवेळी पाणी, खतांची मात्रा आणि कीटकनाशकांची फवारणी तसेच कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन रुपेश पाटील यांनी घेतले। पिकाबाबत योग्य ती काळजी घेतल्याने 70 दिवसात पहिली तोड मिळाली। पहिल्या तोडीत 40 किलो वांग्याचे उत्पादन मिळाले। जवळच्या कुरुंदवाड इचलकरंजी बाजारपेठेत त्यांनी ही वांगी विक्रीसाठी नेली, दरही ₹20 प्रमाणे मिळाला। दूधगंगा नदीकाठची वांगी चवीला चांगली असतात, त्यामुळे त्याला मागणीही मोठी असते। आतापर्यंत 17-18 तोड काढली, 3 टनापेक्षाही अधिक उत्पादन मिळाले। अजून 3 महिने तोड चालू राहणार, त्यामुळे 8 टनापर्यंत उत्पादन मिळण्यासाठी रुपेश पाटील प्रयत्नशील आहेत आणि अजून 7-8 टन माल मिनिमम निघू शकतो अशी तुमची अपेक्षा आहे? आपली अपेक्षा पण आहे आणि तेवढी निघू पण शकतो। पाण्याचं नियोजन काय? पाण्याचं नियोजन हे जे काय पाट पाणी आहे, टिबक बिबक काही केले नाही, पाट पाणीवर पाणी पाजवतो। प्रत्येक 6 दिवसाला पाणी पाजवायलाच लागते याला आणि कायम ह्याच्यात गारवट किती ठेवता तेवढं पीक जास्त निघू शकतो। आणि मार्गदर्शन कोणाकोणाचं लागलं? आपलं काय, आपली पहिल्यापासून आमचे पप्पा पण शेतीच करत होते आणि तसंच आम्ही पण शेतीच करतो। आपल्या आहे ग्रॅज्युएट केलं आहे आपण, परंतु शेती आपलं पहिल्यापासून आहेच आणि शेतीच आम्ही हे करतो। केवळ 3 महिन्यातच आतापर्यंत 2.5 लाखांचं उत्पन्न रुपेश पाटील यांनी मिळवलं आहे। या पिकासाठी रुपेश पाटील यांना 50,000 खर्च आला आहे। आतापर्यंत जे उत्पन्न पाहता आणखी 3 महिन्यात 5 लाखापर्यंत म्हणजे खर्चाच्या 10 पट उत्पन्न मिळेल असा विश्वास रुपेश पाटील यांना आहे।
माळरानात ही किमिया साध्य करताना रुपेश यांना वडील भाऊसाहेब पाटील आणि बंधू भरत यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. बीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीकडेच वळल्याने रुपेश यांना शेतीची आवड निर्माण झाली आणि ते यात चांगलेच रमले आहेत. बाजारपेठ कुठली कुठली उपलब्ध आहे? कुरुंदवाडला जातो इथून आणि इचलकरंजी आणि इथं जाग्यावरती बागवान येऊन सगळे आपलं वांगी भरून घेऊन जातात. रोजचं एक जाग्यावरती 150 किलो माल विकत्या आणि मार्केटला कमीत कमी 100 किलो म्हणजे 250 किलो रोजचं असं माल निघतो ह्याच्यात. तरुण वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता शेतीबद्दल? शेतीबद्दल म्हणजे जर करता मार्केटमध्ये रेग्युलर आपण ह्याच्यामध्ये शेती ह्याच्यामध्ये माळव्या ह्याच्यामध्ये असलो तर शेती असा एक धंदा आहे की माळवा असा एक धंदा आहे की ह्याच्यातून पैसे मिळू शकतो. परंतु मार्केटमध्ये त्या आपलं केलेल्या पिकाचं काहीतरी एक हे व्हायला पाहिजे, दर मिळायला पाहिजे. दर मिळाल तर हे उसापेक्षा कित्येकी पट फायदेशीर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय खते, योग्य पाणी नियोजन, आवश्यक कीटकनाशके यांच्या माध्यमातून कोणतीही शेती फायदेशीर होऊ शकते. बोरगाव येथील शेतकरी सदन आहेत. यात काही मोठे तर काही लहान शेतकरी आहेत. त्याचे कारण इथले शेतकरी प्रयोगशील आहेत. माती परीक्षण, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, सेंद्रिय खते असं आधुनिक तंत्रज्ञान वापरून कष्ट घेतल्यास, निसर्गाची साथ लाभल्यास आणि बाजारपेठ उत्तम मिळाल्यास भाजीपाला फायदेशीर होऊ शकतो. कारण की आता बघा मार्केटमध्ये सगळं पिकाचं आता हे वांग्याचं दर 20 रुपये लागतो. याला आता सरासरी 20 रुपयानं माझं जागेवरती माल भराल्यात. ह्याच्यापेक्षा आता टॉमॅटो आहे, डबू आहे आणि कोबीज आहे. कोबीज ह्या महिन्यामध्ये माझंच होता. ह्याच प्लॉटमध्ये 2.5 लाखाचं पीक काढलोय मी. 2.5 लाख रुपये फायदा झालाय. सगळा हे काढून खर्च काढून हे 15 गुंठ शेती आहे फक्त. ह्याच्यात 2.5 लाख रुपये नफा केलोय. ह्याच टायमिंगला ह्यावर्षी आत्ता एका पोतीला 100 रुपये पण मिळू शकत नाही. 1500 रुपये कोबीजमध्ये 1500 रुपये मी एका पोतीला 1500 रुपये हे केलो. आता 100 रुपयाला कोण विचारायला तयार नाही. म्हणजे कसं आहे जसं दर असेल तसं. बोरगावच्या रुपेश पाटील यांनी कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवले. त्यांनी इतरांनाही आवाहन केलंय भाजीपाला शेती करण्याचं. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या घरच्या शेतीकडेच लक्ष द्यावं. आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शन घेऊन कमी क्षेत्रात कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील राहावं. कमी क्षेत्रात कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न देणारे भाजीपाला पीक आहे असे रुपेश पाटील यांचं मत आहे. रुपेश पाटील यांची वांग्याची ही किफायतशीर शेती आपल्यापर्यंत आणली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी भोरे यांनी.